माझ्यावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेला मी शांतपणे घेतोय. मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलोय. ज्याला दाखवायचंय त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी वेळीच माझ्या कामानं माझी पोचपावती देतो, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्याची राजधानी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेतोय. ज्याला दाखवायचंय त्याला मी त्याच वेळी करून दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा, अशा सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मोठे मोठे बॅनर लावू नका, ते जनतेला आवडत नाहीत, असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 10:30 सुरू झालेली बैठक ही 11:30 संपली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.